यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील शिरपूर मार्गावर असलेल्या मंदर गावाच्या शिवारात धनदर नावाने ओळखल्या जाणाऱ्या रिठात दुसऱ्या शतकातील गावाचे अवशेष आढळून आले आहेत. तब्बल 1800 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात राज्य करणाऱ्या सातवाहन आणि पश्चिम क्षत्रप राज्यातील मोठे शहर या ठिकाणी असल्याचं पुराव्यावरून सिद्ध झालंय. येथे सापडलेली नाणी आणि वस्तू याच काळातील असल्याचा दावा गेल्या काही दिवसांपासून संशोधन करत असलेले प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी केलाय. वणी जवळ अगदी 4 ते 5 किलोमीटरवर असलेल्या मंदर गावाजवळ धनदर नावाचं एक रीठ आहे आणि हे रीठ खूप प्राचीन काळापासून आहे असं लोक मानतात. परंतु नेमकं किती प्राचीन आहे याचं काही संशोधन कुठे झालं नाही आहे. मीच 5-7-8 वर्षापूर्वी याच्यावरती लिहिलं होतं, परंतु तेव्हा खूप काही पुरावे इथे आढळलेले नव्हते. पण गेल्या 15 दिवसाच्या दरम्यान मी इथे जाऊन पुन्हा संशोधन केलं. इथल्या शेतकऱ्यांना गावकऱ्यांना जाऊन विचारलं, इथले काही जे पुरावे आहे, इथं जे मंदिरं आहेत, सर्वांचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की हे जे स्थळ आहे हे अतिशय प्राचीन आहे. म्हणजे 1800 वर्षापूर्वी 2-3 शतकामध्ये या ठिकाणी शकक्षत्रप या राजांचं नाणं इथे आढळलेलं आहे. आणि इथले जे पुरावे आहे, म्हणजे इथले जे मोठे मोठे मटके आहे, इथले रांजण आहे, इथे दगडाचे जे पाटे वरवंटे आहेत, इथे ज्या मूर्त्या सापडलेल्या आहेत, या सर्व सातवाहन काळातील मूर्त्या आहेत. म्हणजे हे जे स्थळ आहे ते 2-3 शतकातलं सातवाहन काळातलं स्थळ आहे आणि त्यासोबत इथे क्षत्रप शकक्षत्रप नावाच्या राज्याच्या काळातलं नाणं पण इथे आढळलेलं आहे. पुरातत्व विभाग किंवा विद्यापीठाने सविस्तर संशोधन आणि उत्खनन केल्यास पुन्हा अनेक पुरावे बाहेर येण्याची शक्यता आहे. यावेळी येथील एका शेतकऱ्याकडे तांब्याचे नाणे आढळून आले असून यावरूनच या अवशेषांचा काळ समजू शकला. ही नाणी 3 शतकातील पश्चिम क्षत्रप राज्याची असून त्यांना ड्रेक्मा असं म्हटलं जातं. येथे आढळलेले नाणे क्षत्रप भद्रमदामक राजाचे असून भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे सुद्धा रुपीअम्मा नावाच्या क्षत्रप राज्याचे राज्य होते. याच दरम्यान वणीजवळील कायर येथे केलेल्या उत्खननात देखील सातवाहन काळातील पुरावे सापडले असून येथे सुद्धा सातवाहन राज्य होते असं इतिहास अभ्यासकांचं मत आहे. हा परिसर 2 किलोमीटर परिसरातला आहे. इथे एक मोठं धरण आजही आहे, तलाव इथे बांधलेला आहे. 2 तलाव बांधलेले होते, एक उत्तरेकडे होता आणि एक दक्षिण पूर्व बाजूला. आजही ते तलाव आहेत. इथे अगदी मध्ये विटाच्या इमारती होत्या मोठ्या, नंतर सभोवताल मातीच्या सर्व घरं होते. म्हणजे असे जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर परिसरामध्ये हे जे मोठं गाव म्हणा, याला शहर म्हणा, हे वसलेलं होतं. इथं सोनं तांबे चांदीचे काही अवजारं पण किंवा इथे अलंकार पण लोकांना सापडलेले आहे, पण लोकांनी ते दळवून ठेवलेले आहे. एक नाणं आढळलं जे आहे शकक्षत्रप राजांचं, त्याच्यावरून हा काळ आपल्याला कळलेला आहे. पण कुठल्या तरी युद्धामध्ये हे जे शहर आहे, शहर नष्ट झालं. धनदर हे जवळजवळ 2 किलोमीटर परिसरात वसलेलं गाव असून या ऐतिहासिक परिसरात आता शेती केली जाते. 11-12 शतकानंतर गोंड राजाची वणी परिसरात शिरपूर येथून एका राज्यकर्त्या गादीची सुरुवात झाली. 17-व्या शतकात या ठिकाणी रघुजी भोसले यांचं राज्य होतं. आज या परिसरात शेती असून या रीठ मधील भाग 10 फूट उंच आहे आणि त्यात पुरातन गाव दबलेलं आहे. या स्थळाचं उत्खनन झाल्यास अनेक वस्तू, नाणी, अलंकार आणि पुरावे सापडू शकतात अशी आशा संशोधक व्यक्त करतायत. केवळ त्याच काळात होतं नाही, त्याच्यानंतरही इथे आंध्रामधले राजे असो, वाकाटक असो, मग यादव आले, त्याच्यानंतर गोंड राजे इथे आले, नंतर गोंडांनी रघुजी भोसल्यांनी त्यांचा पराभव केला. आणि विशेषतः त्याच ठिकाणी रघुजी भोसलेची व्हिजिट तिथे होत असे. आणि अशा प्रकारे इंग्रज काळापर्यंत कदाचित इथे काही वस्ती असावी आणि नंतर मात्र हे शहर जे आहे कुठल्या काळात प्राथमिकता नष्ट झालं हे आपल्याला कळत नाही. पण एक मोठा इतिहास चंद्र वणीजवळचा आपल्याला आढळला. अशाच प्रकारचं स्थळ कायर इथे आहे, कारण कायर पण खूप प्राचीन आहे, सातवाहन काळातलं ते पण आहे. तर तिथे उत्खनन विद्यापीठामध्ये केलं होतं विद्यापीठाच्या मुनी, तर तेव्हा ते सातवाहन काळातील आढळलं. या ठिकाणी पण जे संशोधन केलेलं आहे, मी फार अल्पसं संशोधन आहे, परंतु सविस्तर संशोधन करायचं असेल तर इथे विद्यापीठाच्या टीमने किंवा पुरातत्व विभागाच्या टीमने इथं येऊन जर उत्खनन केलं तर मात्र फार नवीन नवीन पुरावे इथे मिळू शकतात.